बाफून टाकलं रे असं, त्याचं काळं पाणी काढून टाकलंय मी. आणि हे आता केळफूल असं दिसते तुम्हाला, तर हे केळफूल आहे ना, तुम्हाला आता भाजी करायची करा, जर तुम्हाला नंतर भाजी करायची असेल तर हे असं करून डब्यात ठेवून द्यायचं. आणि दोन तीन दिवस भाजीला काय काय लागते सांगून ते बघूया. हिंग, मिरची, कांदा, आलं लसूण पेस्ट, नारळ, आणि हे वाल आहेत, हे वाल मी सोललेले आहेत, अर्धावाटी वाल आहेत. आता जर तुम्हाला वाल नसतील घालायचे तर चण्याची डाळ भिजवून घालू शकता. आणि काळे वाटाणे बाफवायचे आणि मग ते टाकायचे. वालाची डाळ काही पण, वालाची डाळ, चण्याची डाळ जी असेल ते आपण तुम्ही 2-3 तास तरी भिजवून ठेवा. हा, तर आपण आता पहिले जिरं टाकलंय मी. जिरं गरम टाकलं, मग अर्धा चमचा हिंग बारीक, अर्धा चमचा मिरच्या. आता ही मी भाजी मिरचीवर करणार आहे, जर कोणाला मसाल्यावर करायचं असेल तर मिरची टाकू नका. पण ही माझ्या सासूने मला मिरचीवर शिकवली आणि ती मला फार आवडते म्हणून मी ती मिरचीवरच करते. हे आलं लसूण पेस्ट, लगेच कांदा घालूया म्हणजे ते आलं लसूण पेस्ट चिकटणार नाही. कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला की आपण त्याच्यात वाल आणि केळफूल टाकणार. आता मी हा थोडा ट्रान्सपरंट करून घेते. थोडं ट्रान्सपरंट झालं की आपण वाल टाकूया. वाल टाकले आता मी एक हळद टाकली. आपण हळदीवर करायचे म्हणून थोडं बारीक चमचा हळद. आता याच्यात मी केळफूल टाकणार आणि वाफेवर शिजून घ्यायचे. मग नंतर आपण मीठ भरून, आता याच्यावर वाफेवर हे शिजूया. चांगलं परतलंय मी. आता मी वाफेवर वर पाणी ठेवायचं म्हणजे खाली भाजी करपत नाही. आणि आता आपला वाल थोडा शिजत आलाय बघा. मी याच्यात मीठ टाकते, अर्धा चमचा साखर टाकायची, गुळ पाहिजे तर गुळ टाका, अर्धा चमचा मी गरम मसाला टाकलाय. मसाला नाही पण त्या गरम मसाल्याचा याला वास वगैरे छान आहे. आणि याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाही आहे, तुम्ही ही वाफेवरच शिजवायची. आता छान परतले. आता मी याच्यात नारळ टाकते आणि परत आपण वाफेवर. थोडासा वाल झालेला आहे पण तरी पण मला थोडा हे वाटतं. जरा मी अजून 2 मिनिटंही गॅसवर ठेवणार आहे. मी नारळ टाकते आणि गॅसवर थोडा अजून शिजवूया. अशा तऱ्हेने आपली केळफुलाची भाजी तयार आहे. तुम्ही एकदा मिरचीची करून बघा आणि मसालावाली पाहिजे असेल तर तुम्ही मिरचीच्या ऐवजी मसाला टाका. पण दोन्ही भाज्यांची चव चांगली वेगळी वेगळी लागते आणि चांगली लागते. नोकझोक रेसिपीज, अशा हेल्दी रेसिपीज पण कधीतरी घरी करत जा. थोडासा निवडायला त्रास होतो, बाकी भाजी पटकन होते. आणि सबस्क्राईब करायला शेअर करायला विसरू नका. बघत राहा सासूबहू नोकझोक रेसिपीज. नमस्ते.